नमस्कार बालमित्रांनो, मी यज्ञश्रेणी पाटील तुम्हाला आज इयत्ता 11वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील पहिला धडा आद्य शेतकरी याचा भाग 2 हा याच्यातील महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे. त्यातील पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की स्थिर गाव वसाहती व संघटना आणि व्यवस्थापन. नव्या अश्मयुगातील स्थिर गाव वसाहतींचे स्वरूप हे छोट्या वस्तींसारखे होते. कायमस्वरूपी घरे म्हणजे बहुतेक गोल झोपड्या हे त्याचे वैशिष्ट्य होते. जपानमधील ज्युमन संस्कृतीमध्ये माती घडवण्याची सुरुवात ही मध्य अश्मयुगात झाली. हा अपवाद वगळता नव्या अश्मयुगामध्ये मातीची भांडी तयार करण्यास सुरुवात झाली असे सर्वसाधारणपणे दिसून येते. सुरुवातीला मातीची भांडी ही हाताने घडवण्यात येईल व हळूहळू त्या भांड्यांवर नक्षी काढायला सुरुवात केली. नव्या अश्मयुगातील मातीच्या भांड्यांप्रमाणे इतर काही विशेष कौशल्यांचे हस्तव्यवसाय व कारागिरांचे वर्ग अस्तित्वात आले. थोडक्यात शेतीला पूरक वस्तू मातीची भांडी मणी यांसारख्या सर्वच उत्पादन क्षेत्रात व कामांचे विविध टप्पे यांचा समावेश होतो. आता आपण दुसरा महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहे व्यापार व दळणवळण. मध्य अश्मयुगामध्ये भटके निमभटके जनसमूह हे एकमेकांशी वस्तू विनिमय करत असत. चाकाचा शोध अजूनही लागलेला नव्हता, म्हणजेच दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. नव्या अश्मयुगामध्ये चाकाचा वापर करून भांडे तयार करण्यास सुरुवात झाली. चाकाच्या उपयोगाने भांडे तयार करण्याच्या तंत्रज्ञानामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करता येणे शक्य झाले. चाकाचा वापर करून मानवाने आतापर्यंतच्या विकसित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडून आणली. आता आपण तिसरा महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत, नागरिकीकरणाची सुरुवात. नव्या अश्मयुगामधील स्थिर गाव वसाहतींमध्ये दीर्घकाळ राहत आलेल्या नव्या अश्मयुगीन समाजामध्ये वैयक्तिक घरे व शेत जमीन याबद्दल मालकी हक्काची भावना प्रस्थापित झाली. याचा उल्लेख याआधी सामाजिक संघटना व व्यवस्थापन या मुद्द्यांच्या संदर्भात झालेला आहे. धार्मिक आचारविधी आणि त्यांचे सूक्ष्म तपशील यांना महत्त्व येऊ लागले. व्यापार व धार्मिक आचारविधी यांच्या व्यवस्थापनाच्या व नोंदी करण्याच्या गरजेतून लिपी अस्तित्वात आल्या. शासन व्यवस्था निर्माण झाली. स्थिर गाव वसाहतींची लोकसंख्या वाढू लागली, त्यामुळे स्थिर गाव वसाहतींचे परिघ विस्तारून नगरे विकसित झाली. धन्यवाद बालमित्रांनो, मी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे जर तुम्हाला आवडले असतील तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कुबेर क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.